सोमवारी पुन्हा या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे की लार्जर बेंचकडे हे प्रकरण द्यावं की नाही. दोन इश्यू आहे. मी सुरुवातीलाही आमची काँग्रेसकडून आम्ही भूमिका मांडली होती की घटनात्मक पेज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या गर्विष्ठपणामुळे आणि हुकुमशाही वृत्तीमुळे जो निर्माण झालेला आहे आणि त्याचाच परिणाम आता आपल्याला सुप्रीम कोर्टा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ते पाहायला मिळत आहे. शेड्यूल 10 एक प्रकारचं त्याला न मानणं म्हणजे संविधानाला न मानणं अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आणि म्हणून महाराष्ट्रातले महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे त्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, केंद्राच्या सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात, संविधानिक व्यवस्थेला न पाळणं हाच महाराष्ट्राच्या राज्यपालाचा एक गुणधर्म आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो आहे आणि म्हणून त्याचेच परिणाम आज त्याची पडसाद माननीय सुप्रीम कोर्टात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. खरं तर लोकशाही वाचवणं ज्याप्रमाणे सरकारचं आणि त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थेचंही तेवढंच त्याच्यातलं मोठं दायित्व जाते आहे आणि म्हणून आता ही संविधानाच्या लोकशाहीतली व्यवस्थेचं रक्षण हे होईल अशी अपेक्षा न्यायव्यवस्थेकडून आमची आहे आणि म्हणून शेड्यूल 10 पॅरा 2 जे काही त्याच्यामधली पक्षांतर विरोधी कायद्यामधली जी काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजनच्या आधारावरच हा निकाल येईल अशी अपेक्षा आहे. पण त्यांचं म्हणणं की आम्ही पक्ष जर सोडलेलं नाही तर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही आणि त्यामुळे आम्हीच शिवसेना आहोत तर अशा पद्धतीने फक्त नेता बदलायची ही प्रक्रिया आम्ही करतोय हे कोर्टातल्या आर्ग्युमेंटचा हा प्रश्न आहे. आता शिंदे ग्रुप काय आर्ग्युमेंट करतं आणि विरोधी पक्ष म्हणजे त्यांचं शिंदेच्या ग्रुपचा ठाकरे ग्रुप काय तिथं आर्ग्युमेंट करतो आहे हा विषय नाही. हा विषय आहे संविधानिक बेसिकचा आहे. शेड्यूल 10 याच्यामध्ये स्पष्ट आहे आणि त्या शेड्यूल 10 ही कारवाई होईल अशी अपेक्षा आमची आहे. त्याच्यामुळे कोणी कोणत्या पक्षाने काय आर्ग्युमेंट करावं ही भूमिका नंतरची आहे. त्याच्यामुळे संविधानाचं लोकशाहीतलं जे पक्षीय जे संरक्षण आहे त्याच्यावरच आम्ही सातत्यानं बोलतो आणि मी म्हणून सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे असंविधानिक आहे ही जी भूमिका आमची होती त्याचंच आता कोर्टामध्ये जे काही आर्ग्युमेंट आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियानी जी काही मार्गदर्शक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की हे सरकारच असंविधानिक आहे अशा पद्धतीचं भूमिका काल परवाच्या दिवशी त्यांनी बोलताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आज कोर्टामध्ये एक गोष्टीला मात्र ठाकरे गटाला धक्का मारला जातो तो म्हणजे निवडणूक आयोगासमोर हिअरिंगच होऊ नये अशा स्वरूपाची भूमिका होती पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र ती नाकारली. त्याला धक्क्याचा गोष्ट नाही आहे. अखेरी चिन्ह वाटपाचा हा सगळा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. त्यांना ती स्वायत्त आहे. ठीक आहे हे सुप्रीम कोर्टात गेले माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा तर त्याला धक्का नाही म्हणत ती प्रोसिजर आहे. मात्र चिन्ह वाटपाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये असं स्पष्टपणे आता ही सगळी प्रक्रिया चाललेली आहे. आता खरं तर आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाचं जेव्हा चर्चा चालू आहे तर त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश निवडणूक आयोगाला देणं स्वाभाविक आहे. महापालिकेच्या संदर्भात काल निर्णय घेतलेला आहे आणि 2017 ज्या प्रभाग रचना ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीने होतं. काँग्रेसची जरी भूमिका मान्य केली असली तरी सुद्धा कुठतरी उद्धव ठाकरे सरकारने जे निर्णय घेतलेले ते पलटवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक बघा ज्यावेळेस प्रभाग रचना चाललेली होती त्यावेळेस काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली होती त्याप्रमाणे झालं नाही म्हणजे काँग्रेसचं ऐकलं गेलं नाही असं त्यावेळेस माध्यमाच्या माध्यमातूनही आपण सगळे चर्चा करत होतो आणि आमची भूमिका त्यावेळेसही स्पष्ट होती की काँग्रेसनी जी भूमिका मांडली ती सरकारनी मान्य करावी अशा पद्धतीचं आमचं मत होतं. पण एक गोष्ट याच्यामध्ये आम्ही पाहतो आहे की सरपंचाची निवड थेट नगराध्यक्षाची निवडणूक थेट तर मग मुख्यमंत्र्याची निवडणूक थेट करा प्रधानमंत्र्याची निवडणूक थेट करा महापौराची महानगरपालिकेच्या त्याचं थेट करा ही काही जी
स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या संस्थेचं लोकशाही पणा संपवण्याचं जे ईडी सरकार प्रयत्न करतो आहे त्याला आमचा विरोध आहे. अखरी लोकशाहीच्या पद्धतीनं ह्या सगळ्या व्यवस्था व्हाव्या. थेट सरपंच, थेट नगराध्यक्ष, मग थेट महापौर करा, थेट मुख्यमंत्री करा. ही जी काही परिस्थिती आहे ही बरोबर नाही. निवडणुका मुद्दामून लांबणीवर टाकण्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न राज्य ईडी सरकार करते आहे, कारण की त्यांचाच अजून बॅलन्स नाही आणि निवडणुका लागल्या तर त्यांचा पराभव तय आहे. आणि म्हणून या पद्धतीच्या काही कृत्या करून त्या पद्धतीत पण दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. यांनी काय निर्णय करावे ते उद्याच्या काळामध्ये माननीय सुप्रीम कोर्टात जो परवा निर्णय होईल त्याच्यामध्ये या सगळ्या निर्णयाचं काय होणार आहे याचंही भविष्य तेवढंच टांगणीवर आहे. एक आमचा पहिला मुद्दा. पण दुसरा जो आहे की आता तुमचं ईडी सरकार दोन लोकांचं चाललेलं आहे, हम दो हमारे दो चाललेलं आहे, तर या सरकारनं जे शेतकरी आज पूर्व विदर्भातला असो की मराठवाड्यातला त्यांची वाताहत अतिवृष्टीमुळे झालेली आहे, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं मदत आता शेतकऱ्याला करायची वेळ आहे, पण सरकार शेतकऱ्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. अजूनही आज जो काही अलर्ट आलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे शेतकरी उभाच व्हायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि मग ह्या ईडी सरकारची ही सुलतानी जे संकट आहे याच्यावरही सरकार का बोलत नाही हा सवाल सातत्यानं आम्ही काँग्रेसच्या वतीनं मांडतो आहे. उद्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आंदोलन करेल आणि त्याच्या माध्यमातून मग ओलावृष्टीचा प्रश्न असेल, अग्निपथसारखी योजना, महागाई, बेरोजगारी हे सगळे गोष्टी घेऊन काँग्रेस उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन करणार आहे. उद्या मी स्वतः आमचे गव्हर्नर म्हणजे त्यांच्या बंगल्यावर आम्ही उद्या काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करणार आहोत, त्यांच्या बंगल्याला घेराव करणार आहोत आणि त्यांना आम्ही आमचं हे निवेदन देणार आहोत. महागाई, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी या सगळे प्रश्न त्यांना आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून पाठवणार आहोत. सर, आताची जी प्रभाग रचना झालेली आहे पुन्हा एकदा मुंबईचे 236 वॉर्ड हे 227 होतात, आता काँग्रेस समाधानी आहे का? कारण काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी होती. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेसही आपली काँग्रेसने आपली भूमिका मांडलेली होती. त्यावेळेस आखलं गेलं नव्हतं. आता ईडीचं सरकार आहे, त्या ईडीच्या सरकारने काय करावं नाही करावं, उद्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय निर्णय येतं त्याच्यावरही सगळे गोष्टी आता सगळ्या अवलंबून आहेत. सर, मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे, मात्र आता सध्याच्या बातम्या मिळत आहेत त्यानुसार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं शिंदेगड भाजप गोटातनं सांगितलं जात आहे. मुळात भाजपमधले जे आधी पूर्व मंत्री राहिलेले आहेत, माजी मंत्री राहिलेले आहेत, त्या अनेक मंत्र्यांना डच्चू दिला जाईल अशी सुद्धा बातमी भाजप गोटातनं पडते. भाजपमध्ये आणि शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता आहे. अनेक लोक वेगळ्या वेगळ्या संपर्कातही आहेत आणि ही अस्वस्थता राहणं स्वाभाविक आहे की केंद्रातल्या भाजपच्या सरकारने ही जी अस्थिरता महाराष्ट्रामध्ये निर्माण केली त्या अस्थिरतेचं परिणाम भाजपला भोगावंच लागणार आहे आणि त्याच्यामुळे ही अस्वस्थता जी आहे राहिलं मंत्रिमंडळाचा तो त्यांचा निर्णय, पण मंत्रिमंडळ होणार की नाही होणार हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जी लोक आपलं जॉकेट वगैरे शिवून असतील, गुडघ्याला बाशीन बांधून असतील, त्यांचंही भविष्य काय होईल हे परवाच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच अवलंबून आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.